लाज नाही वाटली भाले दादा तुम्हाला? आता मला लाज वाटते तुम्हाला दादा म्हणायची. आम्ही तुमच्यावर इतका विश्वास टाकला, तुम्हाला आपलंसं केलं आणि तुम्ही काय केलं आमच्यासोबत? आमच्याच घरात चोरी केली. का केलं तुम्ही असं? या दोघांचे ना फोटो काढून सगळ्यांना पाठवूया, सोशल मीडियावर व्हायरल करूयात ते फोटो. की हे दोघं रिलेटिव्ह बनून आले ना, तर यांना अजिबात घरात घेऊ नका, कारण हे तोर आहे तोर. तसं बी कुठे जातील आता हे? पोलीस पकडून घेऊन जातील यांना. दादा यांना अजिबात सोडायचं नाही, तू आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात दे. झालं बोलून का अजून काही बोलायचंय तुम्हाला? अरे चोर सोडून संन्याशाला पकडताय तुम्ही, त्याला फासावर लटकवताय. अरे हे चोर नाहीत, आणि जे चोर आहेत ना त्यांना आम्ही बघितलंय. काय रे पाशा? होय दादा, तिथं जाईपर्यंत आम्हाला बी असंच वाटलं होतं का हे दोघं चोर आहेत म्हणून. तिथं गेल्यावर आम्हाला खरी गोष्ट काय आहे ते कळली. काल रात्रीला जेव्हा आपण सगळे झोपलो होतो तेव्हा तात्या सुरू झाल्याचा आवाज याला आला, आणि त्याने खिडकीतून पाहिलं तर तीन माणसं आपल्या घरातलं सामान आणि दुकानातलं सामान बी तात्यामध्ये लोड करून पळून जात होते. कसला बी विचार न करता भालेदादाने त्यांचा पाठलाग केला आणि आवडीत आई बी धावल्या. त्यांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हे चोर नाहीत रे. अवनी वैभ्या, अरे खरी गोष्ट काय आहे ही कळण्याआधी उगाच भलतसल तो बोलत होता तुम्ही. आले आता सॉरी सॉरी आवडी ताई, मला भी माफ करा भाले दादा, चुकलं माझं. अहो ते मग अशी रागाच्या भरात समजा बोलून गेलतो, खरंच चुकलं. भाले दादा आवडी ताई या ना, चला घरात चला. चला आज चल या आवडीत. मी खोटं बोललो म्हणून बघतोय माझ्याकडं. कोणाचं चांगलं होणार असेल ना ते इतकं खोट बोललं तर चालत. अशा हे काम करशील का माझ? काय दादा? ठीक आहे दादा, आत्ता करतो. यांनी चोरी नव्हती केली, चोरी वेगळेच आहेत. उलट यांनी त्या चोरांना पकडलं. तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला, मला माफ कर. आई असं काय करतास तुम्ही? माफी मागा ना कोणा माझी. भल्या दा
तुम्ही त्या चोरांना कसं पकडलं? एक फाईट दिली का? वय वय एकच काय, चांगल्या दोन चार फाईट दिल्या. वाव भालादा, मला त्या चोरांशी बोलता येईल का? आता काय बोलायचंय तुला त्यांच्याशी? दादा मला त्यांना विचारायचंय, त्यांनी आपल्या घरातल्या सगळ्यांच्या सगळ्या वस्तू चोरल्या, मग माझे दागिने कसे सोडले? हा बरोबर प्रश्न आहे. म्हणजे त्या चोरांनी तुझ्या दागिने चोरायला हवे होते? नाही 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 नाही, आता तू म्हणशील की त्या चोरांनी माझ्यासोबत पार्शियलिटी केली. दाजी आता निघतो आम्ही. असं काय करताय, चांगले आठवडाभर राहिला असतात आणि मग गेला असतात. नाही आता घरच्यांची पण आठवण येऊ लागली ना. नाही मी समजू शकतोय, पण तुम्ही माझ्या सरीचे भाऊ आहात, त्यामुळे चांगलं खास जेवण करा आणि मग जा. काय सरे? वय वय मी जेवणाची तयारी करते. वंस मी येऊ का मदतीला? वहिनी अगं रोज हक्काने मदत करते, आज काय विचारते? चल जा. दादाने सांगितलंय मला तुम्ही काय बी काळजी करू नका, जो काही हिशोब असेल तो दुकानावर पाठवून द्या. हा चालेल, ठेवतो. आलोच भाले दादा, आज परत जायचं म्हणतोय. वय का? बर जेवायच्या आधी हात पाय धुवा नको वय, जरा टॉवेल देते का? तू तर आधी, मी इथेच आहे, देते टॉवेल. आज बी अंजी खुश आहे, म्हणजे आज बी ती मला हा चान्स आहे तिला रंगे हात पकडण्याचा. त्या दिवसासारखा तोंडाला आत्ता बी साबण लावतो. वहिनी तुला सर वहिनीनं जेवण वाढायला बोलवलं. ठीक आहे बसायला द्या. तोंडाला साबण लावलाय, मला काही दिसत बी नाहीये, मला तर डोळे बी उघडता येत नाहीयेत. मी समजा तोंडाला साबण लावलाय. अरबस की किती साबण लावतोय तोंडाला, सारखं सारखं तोंड धुवून काही देवानं दिलेला रंग गोरा नाही होणार आहे. आणजी कुठे गेली? ती गेली जेवण वाढायला. अरे बाकी सगळ्यांचं जेवण बी झालं असेल, तू इकडे तोंड धुत बसलायस. अरे भाल्या दादा निघायचं म्हणतोय, चल लवकर. ताई आता आम्ही निघतो. थांब दादा. अंजे ठीक आहे ताडे, समजी तयारी झाली. वहिनी ये बस. कशासाठी? इतक्या वर्षानंतर माझी वहिनी घरी आलीये, ओटी नको का भरायला? ये.
आता निघू आम्ही. असं कसं दादा, राखी बांधल्याशिवाय कशी जाऊ द्यायची मी तुला? ताई, राखी बांधायच्या आधी माकांना तुझ्या बरोबर खूप महत्वाचा बोलायचा. चला ना, आपण आज जाऊ आणि निवांत गप्पा मारू. या. बहिणींचं काहीतरी पर्सनल असत, आपण थांबू की बाहेर समजे. ताई दादा, वहिनी नको म्हणा माका. दादा तू समजतस तो, तुझं मानलेलो भाऊ मी नाही आहे, मी चोर आहे. दुकान बंद होता म्हणून आम्ही चौकशी केली, तेव्हा कळला मोरेंच्या कुटुंबातले बरेचसे कोरोना आजारी आहेत, त्यात तुझं पण नाव कळलं. अजून कोणा कोणाला झालाय कोरोना? त्याची बायको आंजी, सरिता वहिनी. अरे देवा, त्यांच्या घरातल्यांची काय हालत होत असेल ने? होय, सूर्या दादा, ओमक्या, वैभ्या, अवनी वहिनी, लक्ष्मी आई, सगळ्यांनाच क्वारंटाईन केलंय बघा. अशा प्रकारे सगळी माहिती काढून तुझो भाऊ झालं आणि चोरी करण्यासाठी तुमच्याकडे येईल. चोरी करूच्या उद्देशाने येईलय, पण मी अट्टल चोर नाही आहे, माझी मजबुरी आहे, म्हणून मी ह्या केलं. पण मी तुझोच काय, मी कोणाचोच भाव होण्याच्या लायकीचो नाही आहे. अरे असं नको बोलू दादा. नको म्हणा माका दादा, कारण तू समजतस तो तुझो मानलेलो भाऊ मी नाही आहे गो. माहितीये मला. तू तो नाहीस, पण योगायोगानं लहानपणी खरंच माझा एक मानलेला भाऊ होता. पिंट्या दादा, माझे लय लाड करायचा. मी राखी बांधायचे त्याला, पुढं तो मिलिटरीत गेला आणि मी मामाकडे राहायला आले. त्यानंतर त्याची आणि माझी कवाच गाठ पडली. मग एक दिवस कळलं की देशासाठी त्यानं आपला जीव गमावला. त्या दिवशी तुम्हाला जरूरत आहे, मी तुझा मानलेला भाऊ आहे असं म्हणलं असं मला त्याचीच आठवण झाली. असं वाटलं मला माझा पिंट्या दादाच भेटला. म्हणजे ताई तुका माहित होता तो तुझो मानलेलो भाऊ मी नाही आहे म्हणून? मला आणि यांना भी म्हणजे दाजी तुमका हे सगळं माहीत असताना तुम्ही माझ्याकडे दुकानाच्या चावी दिलात, तुम्ही आमच्यावरती एवढो विश्वास ठेवलात आणि आम्ही वय, कारण तुम्ही मनानं किती चांगली माणसं आहात हे ओळखलं होतं मी.
दादा आता तरी बांधून घेशील ना राखी? होय ताई, आता ह्याच्यानंतर प्रत्येक रक्षाबंधनाक हो भाऊ तुझ्याकडे ये. नावडी ताई, तू भी मला राखी बांधायची काय? होय दादा. शंभर रुपये दिले अवनी. अगं भावानं बहिणीला कशी भी भेट दिली तरी ती अनमोलच असते. आई, दाजी, येतो आम्ही. मी पळवून घेऊन जाय होत. कधी कधी मी तुका पत्र्याचो डबडो खटारो असं पण म्हणायचो, पण बालकाशी इमान कसा राखायचा ना ह्या तू माका शिकव. मुन्ना चुकू ओर आता इच्छा ना काय आणलं म्हणून त्यांना काय सांगायचं? रिकाम्या हाताने कस जायचं? बघू करूया काय ते, पण चोरी करायची ना. हॅलो, हा मुन्ना बाळा बोल. तुझो बाबा तुझ्यासाठी खाऊ घेऊन येत. हा आणि अजिक सांग, येताना गहू तांदूळ सगळं बाजार पण घेऊन येते म्हण. काय सगळं पोचल? गहू तांदूळ सगळा इला कोणी भरून? काय टेम्पो भरून इलो? दाजी ह्या सगळा सामान तुम्ही माझ्या घराकडे पोहोचवलात ना? दादानं सांगितलं तुम्ही एक छोटस दुकान टाक आणि तुम्हाला काय बी मालाची गरज लागली ना मला सांगा, तुम्हाला माल पोचत होईल. दाजी तुमचे हे उपकार कसे फेडायचे ताच माका कळलं. ओ काय करताय भाले दादा, हे उपकार नाहीत, कर्ज आहे असं समजा. तुमच्या सूर्यादाजींनी तुम्हाला दिलेलं कर्ज. जेव्हा धंद्यात जम बसल ना तेव्हा हळूहळू फेडा. Thank you.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.